नमस्कार। राज्यस्तरीय पंच परीक्षेसाठी लातूरचे 12 पंच सहभागी। जळगाव येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय पंच कार्यशाळा व परीक्षेसाठी लातूरचे 12 पंच सहभागी झाले आहेत। दिनांक 1 सप्टेंबर 2022 पासून जागतिक तायक्वांदो संघटनेचे खेळ वेगवान करण्यासाठी नवीन नियमावली लागू केली आहे। या संदर्भात 2 दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली आहे। या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे ग्रामविकास वैद्यकीय शिक्षण तसेच क्रीडा युवक कल्याण मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते पार पडले। या पंच कार्यशाळा उपपंच परीक्षेसाठी महाराष्ट्रातून 397 पंचांचा सहभाग होता। यात लातूर येथून चंद्रकांत पाटील, नेताजी जाधव, पार्थ कुलकर्णी, श्रुती कुलकर्णी, धनश्री मदने, आसावरी कुलकर्णी, श्रेया मदने, श्रद्धा कुलकर्णी, आदिती मेनकर, एकता परमा, जान्हवी मदने व प्रेरणा सोरडे यांनी सहभाग घेतला होता। यासाठी आंतरराष्ट्रीय पंच प्रशिक्षक सुभाष पाटील, 2 वेळा शिवछत्रपती पुरस्कर्ते आंतरराष्ट्रीय पंच प्रवीण बोरसे व दुलीचंद मेश्राम यांनी मार्गदर्शन केले। पण हा सेमिनार घेण्याचा उद्देश एकच आहे की नवीन नियम अपडेट झाले पाहिजे आणि नवीन रूल्स एवढे चांगले रूल्स आहेत आणि ते सेन्सर असेल तर आणि ते करायला पण मला एन्जॉय वाटतं नवीन नियमांना। आणि खूप आता कॉम्पिटिशन हे खूप फास्ट होत जाणार, म्हणजे स्पीडमध्ये स्पर्धा चालणार। तर तुम्हाला आता बुक वगैरे दिल्यानंतर त्याच्यामध्ये माहिती आहे, सर्वांना बुक दिले जातील। मेन आपलं उद्देश आहे हँड सिग्नल सर्वांनी प्रॉपर करायचं आहे। तुम्ही एवढे लांबून सर्व आलेले आहेत मनापासून आणि जास्त दिवस नाही आहेत। ऍक्च्युली सेमिनार हा 4 दिवस असतोय, पण आपण हा 2 दिवस ठेवलेला आहे सेमिनार। लोकाधिकार न्यूज, जळगाव।